भोंग्यावरील आवाज याबद्दल आज बुधगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रदीप शिंदे यांनी दिलाय गावात सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे म्हणून पहाटे साडेपाच वाजता आजाणासाठी स्पी स्पीकरला परवानगी मिळावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली मात्र रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार लाऊडस्पीकरवर बंदी त्यामुळे वेळेचे आणि आवाजाच्या डेसिबलचे बंधन सर्वांनीच पाळले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच धार्मिक स्थळावरील स्पीकरबाबत परवानगी असणे आवश्यक आहे असेही शिंदे यांनी सांगितले यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल सरपंच सुरेश ओंकारे पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण पाटील भाजपाचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र शिवकाळे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामदास पाटील माजी सरपंच गणेश पाटील रफिका हवालदार गजानन जाधव सुनील आवळे सचिन आवळे संदीप गोसावी संतीश, सतीश खांबे कुलदीप पाटील नजीर मुलानी खान पठाण फिरोज शेरकर नजीर मुलानी फारुख सय्यद आसिफ पुणेकर अमीर शेरकर आणि मौलवी तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते